उपाध्यक्ष मान्य श्री वसंतरावजी चर्जन, संस्थेचे कोषाध्यक्ष मान्य श्री हरिहरजी ठाकरे आणि कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट गजाननराव कुणकर, त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भडांगे, या कार्यशाळेसाठी माझ्यासोबत अमरावतीने आणले आमचे शिक्षण निरीक्षक, शाळा निरीक्षक श्री कोंडे साहेब, त्याचप्रमाणे या अकोला यवतमाळ बुलढाणा या भागातील संस्थेने ज्यांना ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे असे शाळा निरीक्षक त्यांनी आम्ही निमंत्रित केलं आहे आणि या कार्यशाळेला उपस्थित असलेले आपण सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचारी आहेत. नवीन कार्यकारिणीचे टर्म सुरू झाली आणि नवीन नियुक्त्या अधिकाऱ्यांचे सुद्धा झाले, सचिवापासून तर शिक्षण निरीक्षक आणि इतरही नियुक्त्या कार्यालयात झाल्या आणि आम्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना मान्य अध्यक्षांनी, मान्य उपाध्यक्षांनी, बाकी सदस्यांनी शिक्षणात काय काय आपल्याला करायचं आहे, या संस्थेकरता विकासात्मक काय करायचं आहे याविषयी चर्चा केली आणि विशेषतः मान्य अध्यक्षांचा भर असा होता की आपली महाविद्यालय चांगली झाली आहे, नॅकचं ॲसेसमेंट झालं आहे, त्यांना ए ग्रेड मिळाली आहे, CPA स्टेटस मिळालेला आहे आणि महाविद्यालय बऱ्यापैकी चांगली काम करत आहे. परंतु मुख्य गाभा जो आहे शिक्षण संस्थेचा तो ह्या माध्यमिक शाळा आहे. या माध्यमिक शाळांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्यांचा भौतिक विकास कसा होईल, त्यांचे शैक्षणिक स्तर कसा वाढेल, त्यांचे निकाल कसे वाढतील आणि एकंदरीत तिथे शैक्षणिक वातावरण कसं तयार होईल याकडे आपल्याला विशेषत्वाने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर जेव्हा आमच्या चर्चा होत गेल्या आणि त्यातून मग जे काही हळूहळू आम्हाला सूचना मिळत गेल्या आणि त्या पद्धतीने आम्ही काम करायला सुरुवात झालं, त्याचाच परिपाक म्हणून ही आजची कार्यशाळा आहे. यापूर्वी प्राचार्यांची एक कार्यशाळा 2 सप्टेंबरला अमरावतीला झाली, आपल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य 35 प्राचार्य तिथे होते, त्यांच्याकरता एक कार्यशाळा झाली. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ती कार्यशाळा उत्तम रीतीने चालली. त्यानंतर अमरावती वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यातील जे आपल्या कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक विद्यालय आहेत त्यांचे प्राचार्य, मुख्य शिक्षकेचे कर्मचारी यांचीही कार्यशाळा परवाच 11 तारखेला अमरावती इथे झाली. ती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सकाळी 11 पासून रात्री 7:30 पर्यंत झाली. वेगवेगळ्या वक्त्यांची त्यात भाषणं झाली आहे. अशाच प्रकारच्या कार्यशाळेचं इथे आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तच आपण सर्व इथं एकत्रित आलो आहोत. प्राचार्य भडांगेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं, स्वागतपर भाषणात, की हे महाविद्यालय काय करू शकते आपल्या सर्वांसाठी अत्यंत उत्साहात्मक असं त्यांनी आपल्याला संदेश दिला आहे. आपण मुख्याध्यापक निश्चितपणे त्याचा उपयोग करून घ्या आणि या महाविद्यालयाच्या मदतीने आपल्या शाळा कशा डेव्हलप होतील याच्याकडे कृपया लक्ष द्या आणि त्या मदतीने करा. आजच्या या कार्यशाळेत आम्ही जे आयोजन केलं आहे ते मुख्यतः विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेत जे काही काम करायचं असते, मुख्याध्यापकाची भूमिका ही दुहेरी भूमिका असते, त्यांची प्रशासकाची भूमिका असते, त्याचबरोबर प्रबंधकाची भूमिका असते, एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटर ॲज वेल ॲज एज्युकेशनल मॅनेजर या दुहेरी भूमिकामधून त्यांना काम करायचं असते. प्रशासनाचा भाग हा केवळ 25% असतो, त्यांच्या कार्यालयापुरता तो सीमित असतो. परंतु जेव्हा शाळेचा परिसर असतो त्याचा विकास कसा करायचा, तो भौतिक सुद्धा असतो की शैक्षणिक विकास असतो, शाळेचं दैनिक मासिक वार्षिक नियोजन आहे, त्यांचे वर्ग आहेत विद्यार्थ्यांचे, त्यांचा अभ्यासक्रम आहे, त्यांचं मूल्यमापन आहे, ह्या सर्व गोष्टींकडे प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना प्रबंधक म्हणून त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट करायचं असते आणि त्या अर्थानं ते एज्युकेशनल मॅनेजर्स आहेत. हा भाग त्यांच्या कामाचा 75% भाग हा अशा पद्धतीचा आहे. आणि मग या संपूर्ण कामाकरता त्यांना झोकून द्यावं लागतं. डॉक्टर भडांगेने सांगितलं बरोबर आहे, बायोमेट्रिका जर तुम्ही सुरुवात केली तर शिक्षकांचं अटेंडन्स बरोबर नोट केलं जाईल, परंतु त्याकरता प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना वेळेवरती येणं आवश्यक आहे. तुम्ही जर शाळेला संपूर्ण वेळ दिला तर सर्व व्यवस्थित होतं. आणि म्हणून ह्या संपूर्ण प्राचार्याच्या मध्यालयाच्या कामामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्यावर आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यात आपले मान्य कोषाध्यक्ष श्री ठाकरे साहेब वित्त व लेखा याबाबत जी काही शाळा महाविद्यालयात शिस्त अपेक्षित आहे त्यावर बोलणार आहेत. कार्यालयीन प्रशासन व शालेय व्यवस्थापन जे आहे त्यावर मला स्वतः बोलायचं आहे. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे
की भारत सरकारने 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याचा कायदा केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यातही सुरू झाली आहे. आणि या हे करत असताना नवीन नवीन बदलांना आपल्याला सामोरं जायचं आहे, मग ते अभ्यासक्रमातले बदल असो की मूल्यमापनातले असो. महाशय, आता परवाच मुख्यमंत्र्यांचं जर भाषण आपण ऐकलं असेल की एक शैक्षणिक आराखडा जो तयार करायचा आहे तो की आपले विद्यार्थी हे केवळ राज्य स्तरावरती नाही तर केंद्रीय स्तरावरती सुद्धा या स्पर्धात्मक परीक्षाकरता तयार झाले पाहिजे. आणि म्हणून आपले अभ्यासक्रम हे CBSE ICSE या दर्जाचे व्हायला पाहिजेत अशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे आणि पुढील 2 ते 3 वर्षात हे अभ्यासक्रमातील बदल अपेक्षित आहे. केवळ अभ्यासक्रमातील बदल नाही तर मूल्यमापनाच्या पद्धती बदलतील, SSC बोर्डाने नुकतेच बदल केलेले आहे. ह्या सर्व बदलांसाठी आपण सर्वश्रुत असलं पाहिजे, आपण सामोरं जायचं आहे आणि त्याकरता आपल्याला तयारी करायची आहे. म्हणून एक व्याख्यान आम्ही श्रीयुत पाटणे यांचं ठेवलेलं आहे, या संपूर्ण बदल जे होत आहेत अभ्यासक्रमाचे, मूल्यमापनाचे इत्यादी, यावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ही 3 व्याख्यानं पहिल्या सत्रात आहेत. दुसऱ्या सत्रात भोजनानंतर पुन्हा 3 व्याख्यानं ठेवली आहेत. त्यात मूल्यमापन पद्धतीमध्ये जे बदल झालेले आहेत आणि त्यामुळे मुख्याध्यापकांवरती ज्या जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यावर आमचे शाळा निरीक्षक आणि सचिव शिवाजी ऑफसेट आपल्या कार्यालयाचं, त्या श्रीयुत बांधराणी याविषयी बोलणार आहेत. त्यानंतर नवीन नवीन कर येत आहेत, एक मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, हा आलेला आहे. कालच एक दुसरी अनाउन्समेंट झाली आहे, मी माझ्या वाचण्यात आली आहे, कालच नाही आधीच झाली आहे आमच्या बजेटमध्ये, की आता सर्व्हिस सेक्टरमध्ये हे सर्व बांधकामं आली आहेत आपली, त्यामुळे आपल्याला सर्व्हिस टॅक्स लागणार आहे. परवाच आता एक नोटिफिकेशन निघाल्या त्याचा आणि 1/7/2012 पासून हा सर्व्हिस टॅक्स बांधकामावरती लागणार आहे. त्यामुळे हे जे टॅक्सच्यामध्ये नवीन नवीन बदल झाले आहेत त्याविषयी आपल्याला आमचे जनसंपर्क अधिकारी श्रीयुत कोंडेसाहेब माहिती देतील. मुख्यतः आपल्याला महत्त्वाची अडचण जी येते त्याचं लेखा व्यवस्थापन करणं, लेखे लिहिणं, कॅशबुक दैनंदिन तयार करणं आणि त्याचं अंकेक्षण करून घेणं, आणि या भागाकरता प्रामुख्याने मुख्याध्यापकांना अवलंबून राहावं लागते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती. परंतु जेव्हा मुख्याध्यापक असतो तिथे तो त्या शाळेचा प्रमुख असतो, त्यांना सर्वच कामं यायला पाहिजे आणि ती कामं आपल्या हाताखालचे जे कर्मचारी असतात त्यांच्याकडून करून घेता आली पाहिजे, कारण ही इज द लीडर ऑफ दॅट स्कूल. त्यामुळे त्यांना सर्व कामं अवगत असायला पाहिजेत आणि ती करून घेता आली पाहिजे. आणि महत्त्वाची अडचण या लेखामध्ये येते, लेखी लिहिण्यांमध्ये, अंकेक्षण करण्यामध्ये. त्याकरता आम्ही इथले सनदी लेखपाल जे आहेत अकोल्याचे श्रीयुत NR कुंडकर यांचे एक मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही जे शाळा निरीक्षक संस्थेतर्फे इथे काम करताय ते मानधनावर म्हणजे कुठलंही मानधन देण्यात येत नाही, कुठलेही मानसेवी म्हणून ते काम करताहेत. मागचे कर्म त्यांनी केलं, आताही केलेलं आहे, त्यांनाही आम्ही इथे निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्यापैकी प्राथमिक स्वरूपावरती 2 जणं इथे मार्गदर्शनवर बोलतो की त्यांना ज्या काही अपेक्षा आहे, जेव्हा ते शाळा निरीक्षण तुमच्या शाळेत येतात त्यांना ज्या काही अपेक्षा आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांना शाळा निरीक्षण करायचं आहे त्याबाबत प्राथमिक स्तरावरती 2 शाळा निरीक्षक इथे आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि शेवटी समारोपीय कार्यक्रमामध्ये महादेवराव भाऊ आपले उपाध्यक्ष हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम या शेड्यूलप्रमाणे 6:30 चालणार आहे, कदाचित तो एखाद्या पुढेही चालू शकेल. माझी आपल्याला अशी विनंती आहे की पूर्ण वेळ या कार्यशाळेत आपण उपस्थित राहू, थोडा वेळ होईल काही हरकत नाही, एकच दिवस आपल्याला राहील, परंतु इथे जे काही तुम्हाला सांगण्यात येईल ते निश्चितपणे तुमच्या दैनंदिन कारभारात उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी इथे पूर्ण वेळ उपस्थित राहायला पाहिजे. सचिव म्हणून मी त्या नोंदी घेणारच आहे, कोण नाही आहे काय नाही आहे, परंतु ती वेळ माझ्यावरती येऊ देऊ नका. आपण पूर्ण उपस्थिती या कार्यशाळेत करायला द्यावी ही पुनश्च एकदा विनंती करतो आणि माझे प्रास्ताविक संपतो. धन्यवाद सर. यानंतर या कार्यशाळेचं रितसर उद्घाटन करण्याकरता मी विनंती करतो माननीय अरुण भुशळके साहेबांना की त्यांनी उद्घाटनपर भाषण करावं.